फक्त माझ्या शरीरानं मला साथ द्यावी, उपोषणा मला देत नाही, तुम्ही कसे आरक्षण देत नाही तेच मी पण बघतो। काहीच करायची गरज नाही, योगा फिरवा काही नाही, ढेऱ्या कमी करायचं आवश्यक माझ्याजवळ, फक्त माझ्या शेजारी बसला, कसे उलट्या होत्या बघा तुम्ही। त्यावेळेस फडणवीस साहेब तुम्हाला ती आई भेट दिसली नाही का? तेव्हा ती तुमची घरातली ती आई बहीण, आमची ती आई बहीण नाही। राज्य चालवायला तुम्ही निघालात आणि ज्या पोलिसांनी हात उचललाय त्यांना तुम्ही बक्षे दिल्यात। वारे गृहमंत्री मला भेटायला निघाले, यांना म्हटलं ती इडी बीडी लावली, हे बी मी भेट असते, मी जर मला जर जेलमध्ये टाकलं ना मी काय द्या काय द्या माझ्याकडेच असतं जेलमध्येच, पण सोडितच नसतो। आतल्या मराठ्यांच्या कायद्याला मी शिकीन आरक्षण, तो या कामाला नाही येणार त्याला सांगन, पण तो अचूक त्याच कामाला येईल, चल मराठ्याकडं आपण थोडं त्याला पोषणाला बसेन, मी आत बसल, आतमधले कैदी मुस्लिम बांधवाचे असले ते माझ्याकडूनच होणार आहे, वंजारी बांधव धनगर बांधवाचे जर कैदी असले ते पण माझ्याच पार्टी, बारा पणतदारांचे पण माझ्याकडूनच, एवढ्या वेळेचं सोडून सगळे आपल्या पार्टी। सुट्टी नाही देणार, काहीही प्रयोग करा सुट्टी नाही देणार, आणि मला वाटते अटक केल्यावर या आजानं ओळखत बसणार आहे का? मी घोर गरीब मराठ्यांचं काम करतोय म्हणून तुम्हाला एवढी पोट झाली, करोडो मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून मी संघर्ष करतोय, जीव तळ हातावर घेऊन रात्र दिवस काम करतोय की माझ्या घोर गरीब मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजे। आम्हालाही स्वप्न आहे, आमच्या आई बापाने स्वप्न बघितलं, माझं लेकर आयएएस आयपीएस दर्जाचा अधिकारी झाला पाहिजे, क्लास वन पासून फोर पर्यंत अधिकारी माझाही झाला पाहिजे, राज्यापासून केंद्रापर्यंत माझाही मराठ्यांचं लेकर अधिकारी झालं पाहिजे, कारण माझ्याही जातीला कॉलर टाईट करून चालावं वाटतंय, म्हणून मी रात्रंदिवस संघर्ष करतोय की आरक्षण मिळालं पाहिजे। आणि तुम्ही आमच्या अंगात विष घालताय, देवेंद्र फडणवीस साहेब आमचेच मराठ्यांचे मंत्री आणि आमदार माझ्या विरोधात घालायला लागले, असू द्या, तुम्ही मला हरायचं ठरवलंय, तुम्ही लय चूक करताय जीवनातली सगळ्यात मोठी फडणवीस साहेब, मी तुम्हाला हरत नसतो, फक्त माझ्या शरीराला मला साथ द्यावी, उपोषणामुळे देत नाही, तुम्ही कसे आरक्षण देत नाही तेच मी पण बघतो। रात एवढा येतो की खूप 17 दिवस उपोषण सुरू होतं, पोटात काय नव्हतं, मला सांगा बरं का मी काय त्याचं पालन करते, ते वाजल्यावर किती वाज येतात का ते सांगा, ते नाही ते वाजण्याचं मध्ये घातलं आता, हे वाजत आहे ते वाजत आहे, तुम्ही 10च्या नंतर सभा घ्या मग सांगतो तुम्हाला। आमच्यावर जे जे गुन्हे दाखल झालेत ना आता त्याचा हिशोब होणार आहे सगळा, आता आमच्यामुळे ट्रॉफिक जाम होती त्यांच्यामुळे होती, त्या टायमाला मी होते गुन्हे दाखल बघतो ना आता कसं काय करत नाहीत ती, गृहमंत्र्याकडेच बघतो खालच्या पोलिसाकडे त्याला सोडतच नाही आता, त्याने कार्यक्रम लावला सगळा, थोडे दिवस हे पद म्हणा जास्त रद दाखवणार त्या पदाची, चाललं आता जवळ आले मराठ्यानेच घराघरातून फॉर्म भरलाय, 12 मतदान पडले खासदार, तुम्ही बघा घरी आले जगा वाडा मोठा तेव्हाच खासदार, आता इथे गेलं पुढं आता बस्टपुरावर घेऊन मशीन बस दांबरीवर रात्र होता, आता कुठं रात्रीशी ऐका केंद्रावर रात्र आहे जागा शाळात वावर रात्री मराठ्या जागा मराठी जर उचल म्हणले कुठं ठुशील म्हणून बस स्टँडवर ठेवतो का तो डाव टाकतो मराठी प्रति डाव टाकते, मी सांगितलं होतं मराठीला नादी लागू नका तुम्ही, यांचा डाव सुधरत नाही चांगल्या चांगल्या, यांचा डोक्यात घेतलं तर आयुष्य भर गुला लागून देत नाही एखाद्याला, त्यांचे डावच इतके काही मराठ्यांच्या पोराचं वाटलं, रात एवढा येतो 17 दिवसाचं उपोषण केलं, बोललं का नाही बोललं मला माहित नाही, त्याच्यात लक्षात येत नाही माणसाला काय झालं, चिडचिड होती विधानसभेच्या पाटलावर म्हणले आई बहिणीवरून बोलला, माहित नाही त्याच्यात काय होत काय नाही, तुम्हाला उपोषण नाही करायचं फडणवीस साहेब, उपोषण कशाला म्हणते, तुम्हाला अनुभव घ्यायचा असला 1-8 दिवस माझ्या शेजारी येऊन बसा उपोषण करायला, मग तुम्हाला कळून कुंकुम कुंकुम धुरून निघत होती, कळायचं सुद्धा नाही तुमची ढेरी सुद्धा मागच्या बाजूली, काहीच करायची गरज नाही, योगा फिरवा काही नाही,
धैर्य कमी करायची आवश्यकता माझ्याजवळ आहे. फक्त मी हसल्या जरी बसला कसं उलट होतं बघा तुम्ही. बोलताना गोळ लागतं इथं रक्तदळा रक्तदळा जात मोठी होती. तुमच्यासाठी लोकांच्या मातावर मोठे होणार आम्ही नाही. आणि म्हणून आई बहिणीवर बोललो बर ठीक आहे त्याचा काही कळत नाही लक्षात नाही तुम्हाला जर एवढं लागलं आई बहिणीवरून बोललेलं तर माझ्या अंतरवालीच्या माता माऊलींच्या ढोक्याच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या. त्यावेळेस फडणवीस साहेब तुम्हाला ती आई बहीण दिसली नाही का? तेव्हा ती तुमची घरातली ती आई बहीण आणि आमची ती आई बहीण नाही. राज्य चालवायला तुम्ही निघालात स्वतःच्या घरातली आई बहीण आणि राज्यातल्या जनतेची माता माऊली आई बहीण नाही. वारे राज्य चालवणारे स्वतःची पाठ मिळवून घेणार जनतेच्या जीवावर पद भूषविणार आणि त्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसणार. तुमच्या घरातली ती आई आणि आमच्या आई बहिणीचे डोके बंदुकीच्या दस्त्याने फोडले गेले. 34-34 टाके त्यांच्या डोक्यात पडले. परंतु साहेब तेव्हा तुमचा छत्रपतींचा विचार कुठे गेला होता? तेव्हा नाही काय बहीण दिसली. 9 वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी घुसली. ती गोळी काढताना दीड लिटरच्या लेकराच्या पायातून पाणी निघालं. परंतु साहेब तुम्हाला त्यावेळेस नाही काय बहीण आठवली. तुमची ती आई बहीण आणि आमच्या आई बहिणीने विचारतच नाही आम्हाला प्रतिष्ठा पण नाही. वारे राज्य चालवता आणि काय काय आम्हाला शिकवताय? आमच्या लेकराच्या पोटात गोळ्या शिरल्या. लिलावती हॉस्पिटलमध्ये सुद्धा निघल्या नाहीत. आताही 15-15 गोळ्या त्या शरीराच्या पोटात. तेव्हा कुठे तुमची माणुसकी गेली होती? आमच्या काही माता माऊलींच्या गुडघ्यात गोळ्या शिरल्या. त्या आताही बाजार झोपू नये. तिला नाही शेताचा तयार. तिच्या संसाराचा वाटोळा तुमच्यामुळे झालाय. ती नाही काही बहीण वाटली तुम्हाला? 350 माझ्या मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या. आमच्या आई बहिणीचं कंपाळाचं कुंकू बसलंय. त्यांचा संसार उघड्यावर आलाय. फडणवीस साहेब तुम्हाला तिथं आई बहीण नाही दिसत का? तुमची ती आई बहीण आणि आमची ती नाही. बघू तुम्ही सुद्धा किती नाडताय ते. तुम्हालाही मराठ्यांना खेटायचे लक्षात ठेवा. आमच्या आई बहिणी होते हात उचलता आणि ज्या पोलिसांनी हात उचललाय त्यांना तुम्ही बाख्या दिल्या. वारे गृहमंत्री मराठ्यांचे नादी लागायला निघाला. तुम्ही आमच्या नादाला नका लागू. मी रात्री माहिती घेतली. जेवढ्या पोलिसांना निलंबित केलं होतं त्यांना सगळ्यांना बढती दिली. यांनी हे राज्य चालवायला निघाले आणि आई बहिणीचं भाषण आम्हाला शिकवणार. आमच्या आई बहिणीला आत्ताही चालता येत नाही. एक माता माऊली तिला 4 महिन्याचा लेकरू घेऊन बसली होती. तिच्या डोक्यात चिटा घातल्या. बंदुकीचे दस्ते मारले. त्या आईचं रक्त त्या 4 महिन्याच्या लेकराच्या डोक्यावर पडत होत. पूर्ण रक्तानं माकलं लेकरू ते. परंतु साहेब त्यात तुम्हाला आई नाही दिसली का? आम्हाला आई बहिणीच्या भाषा शिकवायला लागला. याचा हिशोब होणार आहे. तुम्हाला आई मराठ्यांना सांगतो आपल्या आई बहिणीच्या अंगावर पडलेले वळा विसरू नका. त्या वळाची आठवण यांना करून द्यायची. आपल्या जातीला प्रतिष्ठा आहे. आपल्याला इज्जत आहे. हे जर हुकूमशाही करणार असले याचा सूड आपल्याला उगवावा लागणार आहे. याला सुट्टी नाही द्यायची.